कोरोना काळात अनेक ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अनेकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. या समस्यांना लक्षात ठेवत SV सांगली जिल्हा ड्रायव्हर असोसिएशनची गाडी रुग्णवाहिकेच्या मदत निधीसाठी रवाना झाली आहे. सांगली जिल्हा सुधार समितीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कोकरे यांनी गाडीचे पूजन केले असून ड्रायव्हर असोसिएशनच्या या उपक्रमाला दाद देखील त्यांनी दिली आहे व या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. तसेच रुग्णवाहिकेच्या मदतनिधीसाठी त्यांनी मदत देखील केली आहे. मी राजेश शिंदे, SV ड्रायव्हर असोसिएशन सांगली जिल्हा. आज या लोकवर्गणीतून एक समाजसेवा, जनसेवा म्हणा किंवा गोरगरिबांच्यासाठी एक मोफत रुग्णवाहिकेचं आम्ही हे करणार आहे. त्यासाठी मदत म्हणून आज ही गाडी आमची MIDC असू दे, कुपवाड MIDC, मिरज MIDC, शेजारीला आसपासच्या ह्याच्यात खरोखर ज्यांना गरज आहे त्या लोकांना ही त्यांच्यासाठी गोरगरिबांच्यासाठी ॲम्ब्युलन्स कार्यरत राहणार आहे. तिथे 24 तास सेवा असणार, ते विनाशुल्क, कुठलेही त्यात पैसे घेतले जाणार नाही गोरगरिबांच्या. आजपासून ही मदतीसाठी आपल्याकडे ज्यांच्याकडे आपल्याकडे जे दानशूर मंडळी आहे MIDC मध्ये कोणाला इच्छा आहे त्यांनी आपले नंबर असणारच आहेत, त्या नंबरवर फोन करा किंवा जिथं गाडी येईल तिथं थोडंसं आपल्याला जे काय खारीचा वाटा देता येईल तेवढं या दानपेटीत टाकावं आणि आम्हाला तुमच्याकडनं सगळ्यांच्याकडनं सहकार्य असावं ही जेवढी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. जय महा. SV ड्रायव्हर असोसिएशनचे देखील आमच्या सहकाऱ्यांना, शहरातील उद्योजकांना, व्यापाऱ्यांना, कारखानदारांना, हितचिंतकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना हे आव्हान आहे की गरजू व बेघर तसेच ड्रायव्हर व कामगार लोकांच्या मदतीसाठी आम्ही मोफत सेवा देणार आहोत. या उपक्रमात आपण देखील मदत घेऊन आमच्या या लोकचळवळीत सहभाग घ्यावा असे आवाहन देखील उपाध्यक्ष प्रवीण कोकरे यांनी यावेळी केले आहे. जगन्नाथ सकट, द गणिमिकावा, सांगली.